शरद पवार यांना पंतप्रधान केलं नाही असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीका केली होती आणि त्यावरून आता सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देखील अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. पाहूयात. असं आहे त्याचं उत्तर मला वाटतं संजय राऊतांनी दिलेलं आहे. कोणाच्या अहंकारामुळे अडवाणीजी राष्ट्रपती होऊ शकले नाही. कोणाचा अहंकार या देशाला अधोगतीकडे नेतो आहे हे या देशातील 125 कोटी जनतेला ठाऊक आहे. भाजपा सरकारने 10 वर्ष झाले आता किती वर्ष आरोप करणार, किती वर्ष दुसऱ्याच्या जीवावर सत्ता टिकवण्यासाठी आता धाडस करणार. टेकू घ्यावा लागतो, 26 पक्षाचा आधार घ्यावा लागतो, यातच तुमचा पराजय आहे. शरद पवारांविषयी तुम्हाला एवढा आदर आहे म्हणून तुम्ही त्यांचा पक्ष फोडलात का? शरद पवार आणि काँग्रेस हे त्यांचं वेगळं राजकारण आहे. आम्ही असं म्हणतो का की लालकृष्ण अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून प्रधानमंत्र्यांनी रोखलं? काँग्रेसची परंपरा काय राहिली? इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा. शरद पवार साहेब किंवा स्वर्गीय भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्यावर अन्यायच जागा ना. हा अन्याय कोणासाठी केला? तर मनमोहन सिंगजी प्रधानमंत्री असताना कोण होता नेता ज्यांनी कागद फाडगे कायदा फाडगा? समजून घ्या, हा काँग्रेस पक्ष हा जो हुमनी 1885 मध्ये जन्माला घातला तो काँग्रेस पक्ष आता फक्त एका व्यक्तीसाठी काम करणारी कंपनी झाली.